नमस्कार, हेमांगीस किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर पावसाळा चालू झाला की खाडीची मच्छी येते, तर आज आपण बोया आणल्या होत्या, तर आज आपण बोया कुरकुरीत अशा मस्त अशा फ्राय करणार आहोत। एकदम साधी सोपी आणि घरगुती रेसिपी आहे आणि अगदी मस्त पद्धतीने आपण ह्या बोया फ्राय केलेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता किती छान अशा झालेल्या आहेत, एकदम कुरकुरीत अशा आपण फ्राय केलेल्या आहेत। चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तुम्ही पाहू शकता आपल्याजवळ किती मोठ्या मोठ्या मस्त अशा बोया आहेत। तर आता या आपण साफ करून घेणार आहोत। पूर्ण बोया साफ करून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने, आणि तळण्यासाठी आपण अशा पद्धतीने खाचा करून घेतलेला आहेत। तर अशा पद्धतीने तुम्हाला बोया साफ करून घ्यायच्या आहेत। तर आता आपण याला मॅरिनेट करून ठेवणार आहोत। मॅरिनेट करण्यासाठी आता आपण या बाउलमध्ये या बोया संपूर्ण टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने। सर्वप्रथम आता यामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहोत। साधारण 2 चम्मच एवढे मीठ टाकून घेतलेलं आहे। आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या मच्छीला आजपर्यंत मीठ व्यवस्थित असं शिजलं जाईल आणि आपल्या मच्छीला टेस्टसुद्धा चांगली येईल। तर अशा पद्धतीने आता आपण मीठ लावून घेतलेलं आहे। साधारण 5 मिनटं आपल्याला मीठ अशा पद्धतीने चोळून चोळून लावून घ्यायचं आहे। आपण व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने। तर आता यामध्ये आपण लिंबू पिळून घेणार आहोत। तुम्हाला जर चिंच टाकायचे असेल तर चिंचसुद्धा टाकू शकता, किंवा तुम्ही कोकमसुद्धा यामध्ये टाकू शकता। आता यामध्ये आपण लिंबू टाकलेला आहे, साधारण 3 लिंबू मी घेतलेले आहेत। तुम्हाला आंबट जेवढं आवडते तेवढं तुम्ही लिंबू टाकू शकता, कमी जास्त तुम्ही तुमच्याप्रमाणे करू शकता। व्यवस्थित असं आपल्या मच्छीला चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याची टेस्टसुद्धा चांगली येईल आणि यामध्ये वसटपणासुद्धा येणार नाही। तर अशा पद्धतीने आता आपण लिंबू लावून घेतलेला आहे, व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे। तर आता यामध्ये 1/2 चम्मच एवढी मी हळद टाकून घेत आहे। त्यानंतर मसाला घेतलेला आहे, आगरी मसाला आहे, साधारण मी 2 चम्मच एवढा टाकून घेणार आहे। आता व्यवस्थित असं चोळून घ्यायचं। तर आता या मच्छीला आपले मसाले व्यवस्थित असे चोळून घ्यायचे आहेत। साधारण आपल्याला 5 मिनटं अशा पद्धतीने चोळून घ्यायचे आहे, जेणेकरून मच्छीमध्ये मसाले व्यवस्थित असे शिरले जातील। आपण ही मच्छी साधारण 3 ते 4 तास ठेवून देणार आहोत, त्यामुळे आपण यामध्ये आलं लसूण टाकणार नाही आहोत। ज्या टायमाला आपल्याला फ्राय करायचं आहे त्या टायमालाच आपण यामध्ये आलं लसूण टाकणार आहोत। तर आता मी ही मच्छी साधारण 3 तास एवढा मुरवत, जेणेकरून आपल्या मसाल्याची टेस्टसुद्धा चांगली येईल आणि मच्छीसुद्धा छान अशी लागेल। तर आता आपण 3 तास व्यवस्थित असं मॅरिनेट करून ठेवणार आहोत। मॅरिनेट करण्यासाठी आपण ठेवून दिलेली होती साधारण 3 तास। तर आता आपण यामध्ये आला लसूण मिरचीची पेस्ट टाकून घेणार आहोत। तर मी यामध्ये साधारण 1/2 चम्मच एवढी आला लसणाची पेस्ट घेतलेली आहे। अशा पद्धतीने मी बारीक खलबत्त्याच्या साह्याने वाटून घेतलेलं आहे। तर आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून लावायचं आहे। तर आता साधारण आपल्याला 5 मिनटं आला लसूण मिरचीची पेस्ट लावून ठेवून द्यायचं आहे, त्यानंतरच आपल्याला फ्राय करायला घ्यायचं आहे। आता 5 मिनटं झालेली आहेत, तर आता आपण फ्राय करायला घेणार आहोत। वर मी लोखंडी तवा ठेवून दिलेला आहे। आता यावर मी तेल टाकून घेणार आहे। तुम्ही कोणत्याही तव्याचा वापर करू शकता। आता तेल आपल्याला चांगलं कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे। तर आता आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे, तर आता आपण यामध्ये अशा पद्धतीने मच्छी सोडून देणार आहोत। अशा पद्धतीने आपण मच्छी फ्राय करण्यासाठी टाकून दिलेली आहे आणि वरती हा मसाला राहिलेला आपण अशा पद्धतीने मच्छीला लावून घेणार आहोत। तर आता आपल्याला साधारण 5 मिनटं एका बाजूने चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत मंद आचेवर। 5 मिनटं झालेली आहेत, तर आता आपण ही मच्छी दुसऱ्या साईडून पलटून घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता किती छान अशी फ्राय झालेली आहे आणि रंगसुद्धा किती छान असा आलेला आहे। तर आता मी संपूर्ण मच्छी अशाच पद्धतीने पलटी करून तुम्हाला दाखवते। आता दुसऱ्या साईडून सुद्धा मी पलटी करून घेतलेली आहे, तर तुम्ही पाहू शकता किती छान असे फ्राय झालेले आहेत आणि दोन्ही साईडून मस्त असे शिजलेले सुद्धा आहेत आता। तर आता मी गॅस बंद करून घेणार आहे। संपूर्ण बोया मस्त अशा फ्राय झालेल्या आहेत, त्या बोया तुम्ही भाकरी जोडीला किंवा पोळ्यां जोडीला खाऊ शकता। एकदम छान अशा लागतात आणि 5 दिवस मस्त अशा टिकतात सुद्धा विदाउट फ्रीजने। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।